नमस्कार, वेलकम बॅक टू कविताज न्यूट्री किचन। आज आपण बघूया खूपच पौष्टिक व चविष्ट अशा मेथी कढी गोळ्यांची रेसिपी। या ठिकाणी मी गोळे बनविण्यासाठी तुरीच्या डाळीचा उपयोग केलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार चणा डाळ सुद्धा वापरू शकता। भिजवलेल्या डाळीतील पाणी काढल्यानंतर ती पूर्णपणे कोरडी झाली पाहिजे, कारण आपल्याला डाळ जाडसरच वाटायची आहे। जर डाळ ओली राहिली तर ती वाटताना त्याची पेस्ट होऊ शकते। तसेच आपल्याला मेथीसुद्धा स्वच्छ धुवून कोरडी करून व बारीक चिरून घ्यायची आहे। जर मेथी ओली राहिली तर डाळीचे मिश्रण पातळ किंवा सैल होण्याची शक्यता असते। जर मिश्रण थोडे सैल वाटत असेल तर त्यात घट्टपणा येण्यासाठी 2 चमचे जाडसर बेसन घालावे। आता हे तयार गोळे आपण वाफवून घ्यायचे आहे। वाफवून घेतल्यामुळे आपले गोळे आतून कच्चे राहणार नाहीत व कढीत टाकल्यावर फुटणार नाहीत। कढीला फोडणी घातल्यावर उकळी येईपर्यंत सतत हलवायचे, नाहीतर कढी फुटण्याची शक्यता असते। या ठिकाणी कढीची कन्सिस्टन्सी आपल्याला थोडी पातळच ठेवायची आहे, कारण कढीत गोळे टाकल्यानंतर 5 मिनिटं शिजवल्याने कढीला घट्टपणा येतो। अशा प्रकारे आपले मेथी कढी गोळे तयार झालेले आहे। आपण हे मेथी कढी गोळे गरम गरम भात किंवा भाकरीसोबत सर्व करू शकतो।
ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व रेसिपी कशी वाटली ते कमेंट्सद्वारे कळवा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपींसोबत. धन्यवाद.